शेकडो वेळा निवेदने आंदोलने करून संबंधित यंत्रणेकडून आश्वासनांची पोकळ खैरात मिळालेल्या जिल्ह्यातील महत्वाकांक्षी वारी मार्गासाठी भीक मागून जमा झालेली रक्कम जिल्हाधिकारी यांना दान करण्यात आली. आस्था गायक उपरोक्त विषयातील मार्गाचे अकोला ते निमकरदा, निमकरदा ते पारस, तेलारा ते वणी वरुडा, तेलारा ते आडसूळ फाटा नवनिर्माणाचं कासव गतीने होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या दर्जाहीन लांबीबाबत रस्त्यावरील उडणाऱ्या धुडीमुळे व सदरहून संपूर्ण नियोजनहीन खोदकाम केलेल्या रस्त्यामुळे उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या निर्माण होणाऱ्या परिस्थितीची दखल घेऊन वेळोवेळी आस्था गायत शेकडो वेळा निवेदने आंदोलने संबंधित यंत्रणेची पत्रव्यवहार करून संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधण्याचे एक नागरिक या नात्याने केले आहे. जबाबदार अधिकारी पदी असलेल्या अधिकाऱ्यांनी आंदोलनावेळी आश्वासनांची नुसतीच पोकळ खैरात केल्याची नागरिकांची व आंदोलनकर्ता या नात्याने माझी भावना होत आहे. दिलेले लेखी आश्वासने सहपत्र म्हणून जोडण्यात येत आहेत. जिल्ह्याच्या तसेच राज्याच्या विकासासाठी त्याचप्रमाणे श्री क्षेत्र शेगाव ते श्री क्षेत्र पंढरपूरला जोडणारा महत्त्वाकांक्षी वारी मार्ग असलेल्या व हजारो वारकरी श्रद्धाळू व प्रवासी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचलेल्या रस्त्याच्या मंजुरातील निधीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची चर्चा गावागावात नागरिक करत आहेत. मोठ्या प्रमाणात संबंधित यंत्रणेकडून घोटाळा झाल्यामुळे सदर महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या गुणवत्तेवर तसेच इस्टिमेटनुसार काम होत नसल्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत आहे. मात्र गेल्या 3 वर्षापासून रुग्ण, नागरिक, शेतकरी, प्रवासी, विद्यार्थी, विद्यार्थिनी हे मात्र हवालदिल होऊन शारीरिक, मानसिक व आर्थिकदृष्ट्या त्रस्त झाले आहेत. ही बाब गंभीर स्वरूपाची असूनसुद्धा संबंधित लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत. सार्वजनिक हिताच्या अशा अतिमहत्वाच्या समस्याकडे संबंधित लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य हे अर्थपूर्ण व जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. परिसरातील समस्त तरुण मंडळी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, सामाजिक कार्यकर्ते व पक्षविरहित सर्व व्यक्तींनी आता उग्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी पुत्र गोपाल अंबादास पोहरे यांनी निवेदनातून केली आहे. गेल्या 3 वर्षापासून जिल्ह्यातील हॅम प्रोजेक्ट वारी मार्गाचे काम अतिशय संत गतीने चालू आहे. याबाबत वेळोवेळी आंदोलने, उपोषणे, निवेदनाच्या माध्यमातून एक सर्वसामान्य नागरिक या नात्यानं पाठपुरावा केला आहे. परंतु या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात निधीचा अपव्यय झाल्यामुळे, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे याचं काम कुठेतरी निकृष्ट दर्जाचं होत आहे. याबाबत आज रोजी आम्ही भीक मागो या आंदोलनाच्या माध्यमातून निधी गोळा केला आहे आणि तो निधी माननीय मुख्यमंत्री यांना पाठवलेला आहे. एक निषेध म्हणून या ठिकाणी हा अशा प्रकारचा आम्ही आंदोलनाचा पवित्रा या ठिकाणी उचलला. जर वेळी दखल घेऊन याची तातडीनं कुठेतरी कामाची पूर्तता केली नाही तर आम्ही मोठ्या उग्र स्वरूपाचं आंदोलन यानंतर छळण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. शेतकरी पुत्र गोपाल अंबादास पोहरे, मुक्काम पोस्ट उरळ बुद्रुक, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें. हमारी न्यू